मॉर्निंग। आता मागच्या वेळेला आपण IUPAC नॉमिनक्लेचर ह्याचे रूल्स बघितलेत आणि ते कसे द्यायचे आहेत ह्यातले दोन रूल्स बघितलेले होते। एक सिलेक्शन ऑफ अ लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन ज्याच्यावरून पेरेंट कार्बन काढतो, आणि दुसरं जर इक्वल लेन्थच्या असतील चेन्स ज्या वेळेला तुम्ही नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असलेल्या इक्वल लेन्स असतील त्यावेळेला द चेन यू हॅव टू सिलेक्टेड इन सच अ वे दॅट विच हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ अ सबस्टिट्युएंट ग्रुप ऑर मॅक्झिमम नंबर ऑफ अ ब्रांचिंग। त्याच वेळेला आपण असं बघितलं होतं, समजा एकच ग्रुप मिथाईल ग्रुप ऑर इथाईल ग्रुप अपियर्स मोर दॅन वन, तर आपण डाय ट्राय टेट्रा हे कॅरेक्टर्स बघितलेले होते की डाय ट्राय टेट्रा हे प्रिफिक्स द्यायचे। जर समजा टू डिफरंट सबस्टिट्युएंट ग्रुप जर असतील तर त्यांची अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची आणि लोएस्ट पॉसिबल नंबरिंग हे आपल्याला द्यायचं आहे। एक तर लोएस्ट पॉसिबल नंबरिंग देताना तुम्ही डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हे करत असताना जर एक सिंगल किंवा दोन सबस्टिट्युएंट ग्रुप असतील तर तुमच्या इझिली लक्षात येतील, परंतु एकापेक्षा जास्त असतील तर त्याचं समेशन करायचं आणि ज्याची सम लोएस्ट येईल ते डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे सिलेक्ट करायचं। परत एकदा रूल्स सांगतो तुम्हाला। पहिला रूल आहे सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन फ्रॉम विच, ओके आता सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कुणाची घ्यायची आहे की ज्याचा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत ते, दॅट इज नंबर वन। मग ह्यानं काय काढणार आहे आपण, तर हायड्रोकार्बन म्हणजेच पेरेंट अल्केन काढणार आहोत, दॅट इज नंबर वन। नंबर टू, ज्या वेळेला चेन तुम्ही सिलेक्ट करता तुम्ही त्यावेळेला चेन बघायची, द चेन सिलेक्शन करत असताना इफ देअर आर पर्टिक्युलरली इक्वल लेन्स ऑफ चेन्स टू चेन्स ऑफ इक्वल लेन्स इफ देअर आर प्रेझेंट, तर तुम्ही सिलेक्शन ऑफ चेन अशी करायची की ज्याला मॅक्झिमम सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणजेच मॅक्झिमम ब्रांचिंग असलेले ग्रुप बघायचे हे लक्षात ठेवा। देन ऑफर अ लोएस्ट पॉसिबल नंबर टू द फंक्शनल ग्रुप ऑर अ सबस्टिट्युएंट प्रेझेंट पर्टिक्युलरली ऑन पर्टिक्युलरली इन दॅट चेन, त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आहे। लोएस्ट पॉसिबल नंबर दिल्यानंतर इच अँड एव्हरी सबस्टिट्युएंट ग्रुपला नंबर असाइन करायचा आहे, इच अँड एव्हरी सबस्टिट्युएंट ग्रुपला नंबर असाइन करायचा आहे। इफ टू सेम सबस्टिट्युएंट ग्रुप आर प्रेझेंट इन अ कार्बन चेन देन ऑर टू ऑर मोर सेम सबस्टिट्युएंट ग्रुप आर प्रेझेंट देन यू हॅव टू यूज द प्रिफिक्स डाय ट्राय टेट्रा एटसेट्रा। इफ द सबस्टिट्युएंट ग्रुप इफ सबस्टिट्युएंट ग्रुप विच आर प्रेझेंट इन दॅट कार्बन चेन आर डिफरंट लाईक मिथाईल ऑर इथाईल ऑर प्रोपाईल देन यू हॅव टू फॉलो द अल्फाबेटिकल ऑर्डर अँड ड्युरिंग अल्फाबेटिकल ऑर्डर द लोएस्ट पॉसिबल नंबर that also you should take a consider as per the alphabetical character, हे लक्षात ठेवा। म्हणजे अल्फाबेटिकली जर ई पहिला असेल इथाईल तर त्याला लोएस्ट पॉसिबल यायला पाहिजे, आणि म्हणून आपण सिलेक्शन करत असताना उजवीकडून डावीकडं आणि डावीकडून उजवीकडं करायचं। एकापेक्षा जास्त जर सबस्टिट्युएंट ग्रुप किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट ग्रुप असतील तर सर्वसाधारणपणे समेशन करून आपल्याला फाइंड आउट करायचं की आपल्याला डावीकडून नंबरिंग लोएस्ट पॉसिबल येतं का उजवीकडून लोएस्ट पॉसिबल नंबरिंग येतं, आणि हा एक्सरसाइज प्रत्येकानं करायचा आहे हे लक्षात ठेवा। आपल्याला मगाशीच आपण सांगितलेलं आहे की मॅक्झिमम नंबर ऑफ साइड चेन्स असणार आहे ज्या वेळेला टू इक्वल लेन्थ ऑफ द चेन्स आर प्रेझेंट व्हेन द सिलेक्शन ऑफ अ कार्बन चेन टेक्स प्लेस, त्यावेळेला मोर ब्रांचिंग असलेलं। म्हणजे सगळ्यात महत्वाची कॅरेक्टर्स काय आहेत लक्षात ठेवा, तर पहिला सिलेक्शन ऑफ अ कार्बन चेन, दुसरं इक्वल लेन्थ असतील,
तर नंबर ऑफ मॅक्झिमम सबस्टिट्युएंट ग्रुप किंवा मॅक्झिमम ब्रँचिंग हे बघायचं. तिसरं काय, एकापेक्षा जास्त ग्रुप असतील तर डाय ट्राय टेट्रा सिमिलर ग्रुप असतील तर डाय ट्राय टेट्रा हे यूज करायचं. आणि जर डिफरंट अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. आता ज्यावेळेला तुम्ही लिहिता नाव लिहितो त्यावेळेला लिहिताना काय करायचं, पहिल्यांदा नंबर्स शुड बी सेपरेटेड फ्रॉम कॉमा. नंबर्स म्हणजे दोन दोन असतील तर ते कॉमानं सेपरेट करायचं. नंबर अँड वर्ड म्हणजेच टू मिथाईल हे दोन्ही सेपरेट करायचं बाय हायपेन. हायपेन म्हणजे डॅशनं सेपरेट करायचं. आणि आययुपीएससी नेम ऑफ अल्केन इज रिटर्न ऍज अ वन वर्ड, ते रिटर्न ऍज अ वन वर्ड आलं पाहिजे. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला, ज्यांना कोणाला काही शंका असतील त्यांनी मला फोनवरनं त्या रूल्सच्या संबंधात कॉन्टॅक्ट कराव्या. ऑलरेडी मी व्हिडिओ थ्रू ते सगळे रूल्स सांगितलेले आहेत. ते बोर्डवरचे लिहिलेले सुद्धा रूल्स तुमच्या त्या व्हिडिओमध्ये आहेत, रूल्स बघून घ्या. आता इथं बघा, पहिलं नंबर पहिल्या याचं घेतलं तर हिचं तुम्ही नंबरिंग देणार आहे वन. आता आपण सिलेक्शन करूया, एक दोन तीन चार पाच सहा ही सिलेक्शन, किंवा एक दोन तीन चार पाच, किंवा हा एक दोन तीन चार पाच म्हणजे कुणीकडे नाही घेतलं तरी मॅक्झिमम काय येणार आहे, ही चेन सिलेक्ट करणार आहे. मग नंबरिंग द्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, हे दिलं डावीकडून उजवीकडं. आता आपण लक्षात ठेवूया की उजवीकडून डावीकडे नंबरिंग द्या, तर लक्षात घ्या हा वन हा टू हा थ्री हा फोर फाईव्ह अँड सिक्स. बघा आता इथं दोन अधिक तीन पाच येणार आहे उजवीकडून डावीकडं, डावीकडून उजवीकडे गेलं म्हणजे सिकंड गेलं तर दोन अधिक तीन पाच येईल, जे लाल रंगानं लिहिलेलं आहे. आणि निळ्या रंगानं बघा किती, चार अधिक पाच, म्हणजेच इथं जो इथाईल ग्रुप आहे ह्याला लोएस्ट पॉसिबल नंबर तीन कुठल्या येतो, लाल कलरनं, लालच्या ह्यानं जे नंबरिंग दिलंय ते. आणि आपल्याला ब्ल्यू कलरनं दिलंय तर तिथं बघा चार आणि पाच म्हणजेच लोएस्ट पॉसिबल नंबरिंग नाही आहे, म्हणून हे तुम्ही काय करायचं आहे, डिस्कार्ड करायचं आहे. मग तुम्हाला आहे हा आपल्याला दोन आपण सिलेक्शन केली की डावीकडून उजवीकडे नंबरिंग देऊन केली लोएस्ट पॉसिबल नंबरिंग. मग आता आपल्याला दोन सबस्टिट्युएंट ग्रुप आहेत, एक आहे इथाईल आणि एक आहे मिथाईल. अल्फाबेटिकली कोण पहिला येतंय तर इथाईल येतं. आपल्याला कार्बन किती बघितले, सहा कार्बन घेतलेले आहे, म्हणजेच हेक्झेन हे तुमचं पेरेंट अल्केन येणार आहे. मग आपल्याला तीन वरती अल्फाबेटिकली काय येणार, थ्री इथाईल, थ्री आणखीन इथाईल मध्ये डॅश आला, ओके टू मिथाईल, ओके आणि सहा आहेत म्हणजे मिथाईल आणि हेक्झेन ह्याच्यामध्ये जास्त अंतर असता कामा नये, म्हणजे थ्री इथाईल टू मिथाईल हेक्झेन हे पहिल्याचं नाव येईल. आता दुसऱ्याच्या वेळेला बघा, एक दोन तीन चार पाच सहा. आता इथं ज्या वेळेला असा ज्यावेळेला सी टू एच फाईव्ह येतो त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकानं हे सी एच टू आणि सी एच थ्री करून घ्या, म्हणजेच काय दोन कार्बन्स असतात आणि म्हणजे चेन मोजायला आपल्याला सहज येतं. एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडनं काय होईल बघा, एक दोन तीन चार पाच सहा. आता सरळ घेतली चेन तर दोन साईड चेन येणार आहे, आणि अशी जरी घेतली तरी दोन साईड चेन्स येणार आहे इक्वल लेन्थ मध्ये. बघा हा सरळ घेतली एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडनं घेतली एक दोन तीन चार पाच सहा. आता सरळ जर घेतली तर बघा ही आपण लक्षात घ्या, ही सरळ जर घेतली तर काय येणार आहे बघा, हा आणखी हा सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणजे ब्रांचिंग येणार आहे. आणि ही अशी जर घेतली तर काय होईल, हा आणखी हा येईल म्हणजे दोन आहेत. मग सर्वसाधारणपणे आपण काय ठरवलंय की वाकड्यात शिरायचं नाही, स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची. मग स्ट्रेट चेन सिलेक्ट केली, ओके दोन्ही इक्वल लेंथ आहेत, स्ट्रेट चेन सिलेक्ट केलेली आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग द्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, हे डावीकडून उजवीकडे दिलेलं आहे. आणि आता नंबरिंग बघा, उजवीकडून वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आता बघा लक्षात घ्या, इथं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आता इथं तीन अधिक चार सातच येणार आहे, इथं सुद्धा तीन अधिक चार सातच येणार आहे, परंतु अल्फाबेटिकली पहिला कोण आहे,
तर इथाइल आहे, म्हणून इथाइलला लोएस्ट पॉसिबल नंबरिंग येणार, आणि म्हणून हे वरची जी डावीकडून उजवीकडे आहे ते नंबरिंग कॅन्सल करायचं, आणि तुमचं हिचं नाव येईल थ्री इथाइल, ओके फोर मिथाइल, ओके आणि किती आहेत सहा आहेत, म्हणून त्याचं नाव हेक्झेन हे करेक्ट येणार. जर कोणी लिहिलं थ्री म्हणजे फोर इथाइल आणि थ्री मिथाइल म्हणजे म्हणून डावीकडून उजवीकडे केलं आणि तुम्ही त्याला फोर इथाइल आणि थ्री मिथाइल हेक्झेन लिहिलं तर ते रॉंग येणार आहे, कारण अल्फाबेटिकल कॅरेक्टर येतं. आता हिथं बघूया तिसऱ्यामध्ये एक दोन तीन चार, एक दोन तीन चार कुणीकडे घेतलं तरी चार आहे. स्ट्रेट चेन सिलेक्ट करा, नंबरिंग करा डावीकडून वन टू थ्री फोर, आणि इकडनं घेतलं तर वन टू आणि थ्री म्हणजे लोएस्ट पॉसिबल नंबर काय कुणीकडनं डावीकडून येणार आहे सबस्टिट्युएंट ग्रुपला. मग आपल्या इकडे दोन मिथाइल ग्रुप आहेत हे असे आपण लोकेट केलेले आहेत. तुम्हाला आहे ब्युटेन हा पेरेंट कार्बन आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा इथं दोन आहेत म्हणजेच दोन सबस्टिट्युएंट ग्रुप सेम आहेत, म्हणजेच इथं डाय हा प्रिफिक्स येणार आहे. मग आता हा दोन काय करायचा, दोन वेळा रिपीट करायचा टू डॅश टू, कारण नुसतं टू म्हटलं बघा इथं नुसतं थ्री म्हटलं तर एकच इथाइल येतो, फोर म्हटलं एकच मिथाइल येतं, जर नुसतं टू म्हटलं तुम्ही इथं तर ओनली वन मिथाइल येईल, म्हणून दोन मिथाइल ग्रुप आहेत दोन कार्बनला, म्हणून टू डॅश टू. नाहीतर मुलं काय करतात तुम्ही सगळेजण फक्त टू मिथाइल असं नाही करायचं किंवा टू डाय मिथाइल असं नाही लिहायचं, टू डॅश टू म्हणजे टू कॉमा टू डॅश मिथाइल. आता हा मिथाइल लिहिताना प्रिफिक्स काय येणार आहे राजानो, तर तो डाय येणार आहे डाय मिथाइल आणि नाव येणार आहे ब्युटेन, हे त्याच आयुपीएससी नाव येईल एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा जो आपण कॅरेक्टर्स बघणार आहोत तो ओके आता पुढच्या ह्याच्यात बघून घ्या एक दोन तीन चार पाच असं घेतलेलं आहे ओके, किंवा आपल्याला हा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच ओके घेतलं एक दोन तीन चार पाच, कुणीकडनं घेतलं तरी पाच येते, म्हणून साईड चेन आपण सिलेक्ट करता नाही, पर्टिक्युलरली स्ट्रेट चेन सिलेक्ट केली. लोएस्ट पॉसिबल घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हे कळलं येईल वन टू थ्री फोर फाईव्ह, मग इथं तीन आणि दोन पाच येतात आणि हे चार आणि तीन सात येतात, म्हणजेच डावीकडून उजवीकडं हे हायएस्ट नंबरिंग आहे, म्हणून आम्ही डिस्कार्ड केलं ते ओके ते आपण काय केलं डिस्कार्ड केलं, ठेवलं काय उजवीकडून डावीकडं. किती आहेत बघा एक दोन तीन चार असे चार मिथाइल ग्रुप आहेत, हा एक हा दोन हा तीन हा चार असे आहेत. मग ह्याचं नाव काय येईल बघा, दोन दोन वरती दोन आहेत म्हणजेच टू डॅश टू, परत तीन वरती आहेत थ्री कॉमा थ्री डॅश म्हणून काय इथं टू कॉमा टू थ्री कॉमा थ्री, आणि किती मिथाइल आहेत एक दोन तीन चार, म्हणजेच तुमचा प्रिफिक्स येणार टेट्रा मिथाइल ओके, आणि काय आहे पेंटेन हे तुमचं नाव येणार. आता पुढचं सिलेक्शन बघा एक दोन तीन चार पाच सहा सात ओके हा घेतला, किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात असं घेतलं. आता तुम्ही जर समजा स्ट्रेट चेन सिलेक्ट केली ही अशी केली ओके तर काय येणार आहे, हा एक ग्रुप एक हा दोन हा तीन आणि हा चार असं येईल, ठीक आहे ओके म्हणजे चार येणार आहेत. आता हे घेतल्यानंतर काय येईल बघा एक दोन तीन चार पाच सहा सात, म्हणजे हा एक आणि हा दोन आणि हा तीन, म्हणजे बघा ही जर अशी चेन सिलेक्ट केली दादानो डॉट 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 लाईन जर केली
तर आपल्याला तीनच ब्रँचिंग मिळेल, कारण का हा सगळा मिळून एक, बघा हा सगळा मिळून एक येईल, हा एक, हा दोन आणि तीन, आणि जर स्ट्रेट केलं तर एक दोन तीन चार, म्हणून आपण काय करायचंय स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची आहे. आणि म्हणून जे आपल्याला जरी सात इक्वल लेंथ असली तर ही निळ्या डॅशनं मी दाखवलेली आहे ती सिलेक्ट करायची नाही. मग आता नंबरिंग द्या, ह्या नंबरिंग मध्ये बघा परत 1 2 3 4 5 6 7 ओके, म्हणजेच इथं नंबरिंगला बघा 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. आता हिकडनं घ्या 1 2 3 4 5 6 7. आता बघा हे तो नंबरिंग करा, काय येणार आहे वर्ण 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 म्हणजे किती, 5 4 9 3 12 2 14 येईल. आता खालती बघा 3 4 3 7 जे 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 जे 6 5 11 11 4 15 3 18 मग 18 हे हायएस्ट येतं. म्हणून तुम्ही काय करायचं, उजवीकडून डावीकडं जे नंबरिंग दिलेलं आहे ते कॅन्सल्ड करायचं. म्हणजेच आम्ही सिलेक्ट कुठलं करणार, डावीकडून उजवीकडं असलेलं नंबरिंग सिलेक्ट करणार. म्हणजेच मग आपल्याला 2 वरती मिथाईल ग्रुप आहे, 3 वरती इथाईल आहे, 4 वरती प्रोपाईल आहे आणि 5 वरती. आता जर कोणाला हे करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता एका बाजूला 2 वरती इथाईल, 5 वरती परत मिथाईल, 3 वरती इथाईल आणि 4 वरती प्रोपाईल. म्हणजे तुमच्याकडे इथाईल प्रोपाईल आणि मिथाईल असे 3 ग्रुप आहेत. ओके, मग अल्फाबेटिकली पहिला कोण येणार आहे, इथाईल. म्हणून तुम्ही काय लिहिणार, 3 इथाईल. आता एम आणि किन पी बघा, हा मिथाईल आणि प्रोपाईल मध्ये कोण पहिला येणार अल्फाबेटिकली, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, एम पहिला येतं आणि मग पी येतं. म्हणजेच तुमचा इथाईल नंतर मी एम येणार. म्हणजे किती आहेत, 2 आणि 5 वरती आहे, म्हणजे 2 2.5 काय येणार, 2 आहेत. म्हणून डाय मिथाईल आणि प्रोपाईल किती वरती आहेत, 4 वरती आहेत, 4 4 प्रोपाईल किती आहे, हेप्टेन. हे तुमचं नाव येणार आहे, कळालं. आता इथं कुठंही कोणीही मिस्टेक्स करायची नाही एवढं लक्षात ठेवा. परत सगळे रूल्स फॉलो करूनच सिलेक्शन ऑफ अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इक्वल लेंथ आहे का नाही बघायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर आहे का, ह्याच्यावरून लोएस्ट पॉसिबल नंबर सबस्टिट्यूंटला द्यायचे असतात, हे लक्षात ठेवा. आता पुढचं बघू आपण, हे तर सिलेक्शन 1 2 3 4 5 6 ओके, 1 2 3 4 5 6 कुणीकडनं घेतलं तरी 6 येईल. म्हणून तुम्ही सिलेक्शन असं करा, मग नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6. हिकडनं जरी नंबरिंग दिलं तर काय येणार आहे बघा, 1 इथं नावं देऊ आपण 1 2 3 4 5 6. म्हणजे हिकडनं काय येणार, 2 अधिक 3 अधिक 5 जे 5 3 8 2 10 येईल, इथं 2 अधिक 4 4 2 6 5 11 येईल. म्हणून आपल्याला डावीकडून उजवीकडं सिलेक्शन करायचं नाही आहे, ते उजवीकडून डावीकडचं सिलेक्शन करायचं नाही, डावीकडून उजवीकडचं करायचं आहे. म्हणजे 3 मिथाईल ग्रुप आहेत की नाही बघा, 1 2 आणि हा 3 मिथाईल ग्रुप आला राजानो. म्हणजेच तुम्ही लिहिताना काय लिहिणार आहे, 2 3 5 ट्राय मिथाईल हेक्सेन, हे तुमचं नाव येईल, कळालं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट बघा तुम्ही, सातवा जो सहे आहे त्याला परत बघा, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 म्हणजेच स्ट्रेट चेन सिलेक्ट करायची आहे राजानो. स्ट्रेट चेन सिलेक्ट केली, नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6 7 ओके.
आता डावीकडून उजवीकडे झालं, उजवीकडून डावीकडे द्या, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं बघा 5 4 9 9 6 किती येणार, 15 येणार, आणि इथं किती येईल, 3 2 5 3 8 म्हणजे आपल्याला पुन्हा काय येईल, डावीकडून उजवीकडे सिलेक्शन करायचं आहे, हे तुमचे ग्रुप असणार आहेत, ओके। म्हणजेच 3 वरती आहे इथाइल, म्हणजे तुम्ही लिहिणार 3 इथाइल 2 4 डायमिथाइल हेप्टेन हे नाव येणार। हे सगळ्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं केलं तर हे अशी नावं आहेत, म्हणजे मागच्या वेळचे 5 ते 6 एक्झाम्पल्स, आत्ताचे 7 एक्झाम्पल्स, आणि आता मी जे सगळे सांगितलेले रूल्स एकमेकांचे सगळे फॉलो करा। आता आम्ही तुम्हाला काय काही IUPSC तुम्हाला घरात सोडवण्याकरता मी काय करणार आहे, तर पर्टिक्युलरली त्याच्या एक्झाम्पल्स देणार आहे, ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहे। लक्षात घ्या, ह्या सगळ्या IUPSC मध्ये रूल्स आर इम्पॉर्टंट कॅरेक्टर, ज्याला रूल्स येणार नाहीत त्याला सगळ्या प्रॉब्लेम्स येतील, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचं पार्ट येतो। आता काय काही जे आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे तुम्हाला जे मी देणार आहे पर्टिक्युलरली, नंबरिंग म्हणजेच IUPSC घरात करायचं आहे, हे सोडवायचं आहे तुम्ही, तर आपण मगाशी सगळे रूल्स फॉलो करून गेले 2 दिवस IUPSC कसे घ्यायचे आहेत हे बघितलेलं आहे। आता त्याच्यामध्येच हा सुद्धा कॅरेक्टर, हे आता जे 1 2 3 4 5 6 7 8 हे तुम्ही सोडवायचे आहेत, ह्याचं एक्सप्लेनेशन उद्याच्या भागात मी देईन। आता सगळ्यात महत्वाचं जो कॅरेक्टर्स येतं, तर ते म्हणजेच जर साईड चेनला, ओके, जर साईड चेनला जर आपल्याला महत्वाचं एक महत्वाचे इम्पॉर्टंट काय म्हणतात त्याला आपण नॉमिनिक्लेचर, साईड चेनला साईड चेन असतील तर कशा पद्धतीनं केलं जातं हे लक्षात ठेवा। म्हणजेच आता ते आता ते आपण आता जे बघितले रूल्स हे फक्त पेरेंट चेनला ब्रांचिंग असेल तर, आता कसं आहे पुढचा जो बघणार आहे, नेमिंग द अल्काइल सबस्टिट्युअंट, म्हणजे ज्याला कॉम्प्लेक्स कॅरेक्टर येत ते बघायचं आहे। म्हणजेच काय लक्षात घ्या, पेरेंट चेन आहे, पेरेंट चेनला ब्रांच, पेरेंट चेन हॅज अ ब्रांच चेन, आणि ब्रांच द चेन हॅज इटसेल्फ इट्स अ ब्रांच चेन, म्हणजे बघा इथं दिलेला आहे ही पेरेंट चेन 1 2 3 4 5 6 7, ओके, 1 2 3 4 5 6 ही आपण घेणार स्ट्रेट चेन, ही पेरेंट चेन आहे, ओके, त्याला ब्रांचिंग आहे इथं। आता ह्या ब्रांचिंगला पुन्हा ब्रांचिंग आहे की नाही बघा, इथं CH ला CH3, म्हणजेच पेरेंट चेन हॅज अ ब्रांच चेन अँड ब्रांच चेन हॅज इटसेल्फ इट्स अ ब्रांच चेन, ओके। त्यावेळेला काय करायचं, देन इट इज नेम ऍज अ सबस्टिट्यूट अल्काइल ग्रुप, हा सबस्टिट्यूटेड अल्काइल ग्रुप म्हणून संबोधायचा, परंतु इट्स अ कार्बन चेन इज अ सेपरेटली नंबर, म्हणजे जी ब्रांचला ब्रांचड चेन आहे त्याला, ब्रांचला ब्रांचड चेन आहे त्याला सेपरेट पर्टिक्युलरली नंबरिंग द्यायचा आहे। ते सुद्धा कसं, इन अ सच अ वे दॅट कार्बन ऍटम विच इज डायरेक्टली, म्हणजे हा कार्बन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच टू पेरेंट चेन त्याला नंबर 1 द्यायचा आहे, ओके, हे लक्षात ठेवा। आणि द नेम ऑफ अ कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट, म्हणजे हा असेल किंवा हा असेल, ह्या कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंटचं नेम हे ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे टू अवॉइड द कन्फ्युजन। पुन्हा सांगतो, ब्रांचला म्हणजे पेरेंट चेनला, पेरेंट चेनला आपल्याला काय आहे राजानं लक्षात घ्या, पेरेंट चेन
पेरेंट चेनला ब्रांच चेन आहे, ब्रांच चेनला इटसेल्फ ब्रांचिंग चेन आहे, अशाला कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट नेमिंग म्हणतात. ओके, त्यावेळेला काय करायचं, द सबस्टिट्यूटेड म्हणजे जी ब्रांच चेन आहे त्याचं नंबरिंग सेपरेट द्यायचं. कसं द्यायचं, द इन अ सच अ वे दॅट द कार्बन ऍटम, ब्रांच चेनचा कार्बन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच टू द पेरेंट चेन ला जो अटॅच आहे त्याला नंबर वन द्यायचा. आणि द नेम ऑफ अ कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूंट रिटर्न इन अ ब्रॅकेट, हे करायचंय टू अवॉइड कन्फ्युजन विथ द नंबर. मग आता नंबरिंग आपण करूया, बघूया हा वन, हा टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सेव्हन, हा केला तुम्ही पेरेंट चेनला केला. आता पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजेच जो डिफरंट नंबरिंग करायचा आहे आपल्याला. आता डिफरंट नंबरिंगला बघा, हा वन डॅश आणि हा टू, बरोबर आहे, म्हणजेच हे तुम्ही सेपरेट सिलेक्ट केलं. आता नाव काय देणार बघा, मग मी वन टू थ्री फोर म्हणजेच फोर हा पहिल्यांदा घेणार, मग ब्रॅकेट टाकणार आणि मग ब्रांचिंगचं, ब्रांचिंगला हा कधी आहे वन टू आहे म्हणजेच तुमचा पेरेंट कार्बन ब्रांचिंगचा काय येणार, इथाईल येणार. आणि वन डॅशला कुठला ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप आहे, म्हणजेच फोर वन डॅश मिथाईल, टोटल चेन कितीची आहे, तीन दोनची आहे, इथाईल वन डॅश मिथाईल इथाईल लिहिलेला. म्हणजेच काय, आपल्याला पहिला म्हणजे जो डायरेक्टली अटॅच्ड आहे पेरेंट चेनला त्याला नंबरिंग दिलं वन आणि दुसऱ्याला दिलं टू. मग आम्ही फक्त कन्फ्युजन दूर करण्याकरता ह्याला वन डॅश दिलं आणि इथं टू दिलं. तर वन डॅशला मिथाईल ग्रुप आहे, म्हणजेच चार नंबरच्या कार्बनला आपल्याला वन डॅश ह्याला मिथाईल ग्रुप आहे आणि टोटल चेन कितीची आहे, तर दोन कार्बनची आहे. ओके, म्हणून तो तुम्हाला काय येईल, वन डॅश मिथाईल इथाईल. आणि किती नंबर आहेत बघा, हेप्टेन हे तुमचं नाव येणार बघा. ओके, नाव काय येणार, वन डॅश, ओके, फोर वन डॅश मिथाईल इथाईल हेप्टेन. आता पुढचं बघूया, बघा तुम्ही इथं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन. आता ह्याला करा नंबरिंग, वन डॅश टू डॅश थ्री येणार, इथं थ्री डॅश आलेला आहे. म्हणजे तुम्ही असा घेतला एक दोन तीन घेतला किंवा एक दोन तीन घेतला तरी प्रोपाईलच येणार आहे, म्हणजेच आपण परत पेरेंट चेन आणि परत साईड चेनला साईड चेन आहे हे लक्षात ठेवा. मग तुमचं हे काय येणार आहे, पाचला आहे, फाईव्ह इंटू ब्रॅकेट कितीला आहे, टू डॅशला कुठला ग्रुप आहे, मिथाईल आहे, फाईव्ह टू डॅश मिथाईल प्रोपाईल एकत्र लिहिलं आणि नाव काय येईल, नॉनेन हे नाव येईल. ओके, म्हणजेच पेरेंट चेन हॅज अ सबस्टिट्यूटेड चेन अँड दॅट सबस्टिट्युटेड चेन हॅज इट्स अ ब्रांचड चेन, देन सेपरेट नंबरिंग शुड बी गिव्हन टू द ब्रांचड चेन इन अ सच अ वे दॅट द ब्रांचड चेन कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू पेरेंट चेन कार्बन दॅट शुड ऑफर नंबर वन अँड देन यू कॅन ऍज पर द रूल्स गिव्ह द नंबरिंग. ओके, टू अवॉइड कन्फ्युजन बिटवीन द साईड चेन अँड इट्स ब्रांचड चेन अँड पेरेंट चेन यू शुड राईट द ब्रांच हॅज इट्स ब्रांच इन टू द ब्रॅकेट. ओके, हे लक्षात ठेवा. आणखीन एक आपण ह्याचं हे बघून घेऊया एक्झाम्पल, हे तुम्हाला महत्वाचे एक्झाम्पल्स हे बऱ्याच वेळेला सीईटी ला विचारले जातात तर त्यावेळेला तुम्हाला आले पाहिजेत हे लक्षात ठेवा. आता इथं येईल सी एच थ्री, हा सी एच टू, हा सी एच इथं घ्या सी टू एच फाईव्ह. ओके, इथं येईल सी एच, हा सी सी एच थ्री, इथं सी एच थ्री, इथं सी एच थ्री आला. ओके, परत सी एच
CH2 ओके परत CH2 हा CH तर CH3 1 2 3 4 5 6 7 8 सातला CH3 आहे 8 9 10 हे असं आलेलं आहे हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया ह्याचं नंबरिंग करत असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे स्ट्रेट चेन सिलेक्ट करा नंबरिंग द्या 1 2 3 हा 4 5 6 7 8 9 10 हे घेतलं. आता ब्रांचिंगला इटसेल्फ ब्रांचिंग आहे म्हणजेच हा 1 आणि हा 2 ही सरळ चेन सिलेक्ट केली ओके म्हणजेच तुमचा पेरेंट हायड्रोकार्बनचं नाव आहे डिकेन 10 आहेत म्हणून आणि ब्रांचिंगच्या कार्बनला किती येणार आहेत इथायली येणार आहे ओके हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं बघा 3 वरती 1 आहे सबस्टिट्युएंट ग्रुप आणि इथं 7 वरती आहे हे लक्षात ठेवा मग पहिला आणि 4 वरती आपल्याला कोण आहे हा ओके नाव देताना काय येणार बघा 3-ethyl आता 4 (ब्रॅकेट) ओके आता ह्या 1 वरती 1 वरती बघा 2 मिथाईल आहेत म्हणजेच 1-1 डाय मिथाईल आणि मग हे इथाईल नाव दिलं. आता पुढे काय आहे 7-methyl ओके आणि नाव काय येईल डिकेन असं नाव त्याच येईल लिहून ठेवा ओके. आता बऱ्याच वेळेला काय होतं ह्या 3-ethylच्या ऐवजी त्यांनी नंबरिंग देताना वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला नंबरिंग देऊ शकतात म्हणजेच हा आपण काय करू शकतो हा जो 3-ethyl आहे हा नंतर घेतला तरी चालतो म्हणजेच असं लिहू शकता तुम्ही 4-1-1 डाय मिथाईल इथाईल ओके नंतर 3-ethyl 7-methyl इथं सगळ्यांच्या ठिकाणी हायपेन द्यायचं बरं का डिकेन हे नाव दिलं चालतं हे अप्रोप्रिएट करेक्ट नाव आहे हे चुकीचं नाव आहे तेवढं लक्षात ठेवा आणि म्हणून हे नाव महत्वाचं येतं कळालं इथं जसं दिलंय त्या पद्धतीनं. तर इथं आपलं नेमिंग ऑफ द कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट बघितलं आणि आज जे दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते पण सोडवायला चालू करा. थँक्यू व्हेरी मच.